राजदेर फोर्ट सातमाळ डोंगररांगेतील राजदेर किल्ला जो चांदूरपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर आहे त्याला जाण्यासाठी थेट चांदूर गाठावे, तिथून राजदेरवाडीत जावे। नमस्कार मित्रांनो, मी रोशन खांदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण राजदेर किल्ल्यावरती आलो आहे, पाठीमागे तुम्ही बघू शकताय। राजदेर किल्ल्यावरती येण्यासाठी आपल्याला राजदेरवाडी गावात यावं लागतं। तर पाठीमागे ग्रामपंचायत आहे आणि इथं जवळच एक जिल्हा परिषद शाळा आहे। तर आपलं थोडं पुढे जाऊन तिथून पाऊल वाट लागते, त्याच वाटेने आपलं वर जायचं आहे। तर आता वर जाऊन बघूया। राजदेर किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून किल्ल्याची श्रेणी ही मध्यम ठरते, तसेच किल्ल्याची उंची 4410 फूट इतकी येते। किल्ल्याच्या इतिहासाकडे वळून बघता हा किल्ला यादव काळाच्या आधी बांधला गेला होता। इ.स. 1216 हा किल्ला यादवांच्या ताब्यात आला, अलाउद्दीन खलजी आणि त्यानंतर फारुकीच्या ताब्यात गेला। 1601 हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। बखर नोंदीमध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे। या टाकून आल्यानंतर आम्ही बरीच स्टीप चढाई करून वरती आलोय। आणखी पण काही बाकी पॅच, आता आपण बरीच स्टीप चढाई करून वरती आलोय। आता आपण एका पठारावरती आहे आणि आपल्या इथून समोर वाट दिसते आणि ते किल्ल्याचं टोक दिसतंय। दाव्या बाजूने ही अशी वाट जाते किल्ल्याकडे आणि हे टोक आणि इथं आपल्याला पायऱ्या दिसतंय। जिना आहे तिथं, तिथून वर जायचंय, मग पूर्ण किल्ला बघू। 1752 भालकीच्या तहानुसार हा किल्ला निजामांनी पेशव्यांच्या स्वाधीन केला। त्यानंतर 15 एप्रिल 1818 ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला। आपल्या इथे पाठीमाग काही पायऱ्या लागताय, तटबंदी पण आहे। आपण आता एका सॅटिस्फॅक्शन लेवल वरती आलोय, आपल्या तुझीरा दिसतोय पाठीमाग। मित्रांनो, तर आपण आता तिने पैसे येऊन लागलोय आणि त्याच्या अलीकडे पूजा वाजला काही गुहा आहे मोठ्या। गुहा म्हणजे आता तिथं सध्या गाय मशीद बांधण्यात येत आहे, मागे पाण्याची ताकद दिसते। मित्रांनो, आता आपण त्या जिन्यापाशी येऊन लागलोय। आधी पूर्वी इकडून शिडी होती वर जाण्यासाठी, पण शिडी अवघड असेल त्यावेळी, त्याच्यामुळे हा जिना केलाय। आणि आता त्या शिडीवरून तर कोणा जाता येणार नाही, कारण की वरती ब्लॉक झाली, लोखंडी जिना आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही वरती येण्यासाठी आपल्याला। आणि या कातळ कडेला गजे ठोकलेले आहे, भक्कम आहे। आणि वर आल्यानंतर इथे दरवाजा लागतोय माझ्या मते। दरवाजा काही नाही असं होईल आणि तो पुन्हा पायऱ्या लागताय। आपण हा जिना आणि या पायऱ्या चढून आल्यानंतर त्या डाव्या बाजूला एक छोटी गुहा दिसते। आणि पुढे परत कातळ कडा आणि पायऱ्या आणि इथं एक दरवाजा होता, पण तो आता पूर्णपणे पडलेला आहे। आपल्या इकडे काही तटबंदी दिसते, आपला मार्ग चालूच आहे। आपल्या इथूनच वर जायचंय। वर झाल्यानंतर काही टाके दिसते, टाके बरेच खोल आहे वाटत। एक आणि हे एक
त्या टाकत पाणी नाही आहे. ते आल्यानंतर आपल्याला काही पीरबाबाच काहीतरी दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर इथं पुढे काहीतरी समाधी वगैरे काय आहे का माहित नाही, जाऊन बघू आता. आणि ही कुठली समाधी वगैरे नसून एक पाण्याचं टाक आहे, बघू शकताय. पाणी दिसतंय पण पिण्यायोग्य नाही, त्यात कचरा पण पडलेला आहे. मित्रांनो, तर आपण ते छोटं पाण्याचं टाकं बघून आलो, जे तळ भरत होतं. त्यानंतर आपण डाव्या बाजूने पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे एक तलाव दिसतोय. पाणी अशुद्ध आहे सध्या. या तलावाजवळ जे गुहा आहेत जी झाडीने लपलेली आहे, तिथे एक महादेवाचं मंदिर आहे. तिथून थोडे वरती आल्यावर हे चार पाणी टाके बघायला मिळतात. आणि थोडं पुढे आल्यानंतर इथे पण एक पाण्याचं टाकं दिसतंय, जे पाणी पिण्यायोग्य नाहीये. आणि आता आपण अशा ठिकाणी आलोय, बघू काय नाही इथं नेमकं. ते खाली टाक आहे, ते बरेच टाके दिसत आहे. आणि आपण आता याच वाटेने पुढे चाललोय. पावसाळ्यात इथं पूर्ण पाणी भरलेलं असत. समोर तुम्ही टाका बघताय, या साईडला पण आहे आणि काही इकडे पण आहे. पाणी अतिशय घाण आहे पहिल्या टाक्यातलं. इकडे पुढे आल्यानंतर आणखी एक पाण्याचं टाकं लागते. आणि इथं थोडी उद्ध्वस्त वास्तू आहे. एक बुजले टाकं दिसतंय, हे पण एक टाकं आहे. आणि आपण आता पुढे जाऊ ह्या टोकाला. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पूर्ण डाव्या बाजूला आलोय. आणि पाठीमागे तुम्ही किल्ल्यांची जी रांग बघताय, सातमाळ डोंगर रांग, त्यातला पहिला कोलधेरे, त्याच्यानंतर तो आपला डोंगर कांचना, आणि तिकडे इखारा गोडप बरेच दिसत आहे, पण वातावरण क्लिअर नाही, त्यामुळे व्हिडिओमध्ये तेवढे क्लिअर दिसणार नाही. या तीन कमान असलेल्या वास्तूला किल्ल्याची सदर असे म्हटले गेले आहे. आपण आता किल्ल्याच्या पूर्ण डाव्या बाजू उजव्या बाजूला आलोय. इथे काही तटबंदी दिसते आपल्याला. संपूर्ण किल्ला बघून आलोय. तर मित्रांनो, आजचा आपला दुसरा किल्ला होता. आपण सकाळी चांदूड केला, त्यानंतर राजदेरीवरती आलो आणि आपण जिथून सुरुवात केली आता त्याच ठिकाणी आलोय. मागे तुम्ही तो राजदेरी बघितला, तो पूर्ण एक्सप्लोअर करून आलोय. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करत आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळायला विसरू नका. आणि अशाच काही गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.